नमस्कार सर्वांना। आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटतो आहोत आणि आज मी तुम्हाला सर्वांच्या आग्रहाखातर परत एकदा माझ्याकडे जी नर्सरीमधली इंडोर प्लांट्स आहेत ही तुम्हाला दाखवणार आहे। त्या उन्हाळ्यामध्ये ह्या इंडोर प्लांट्सची मशागत करायला खूप सुंदर वाटतं, मनाला खूप आनंद होतो। तुम्ही आता ही माझ्याकडची जी प्लांट्स आहेत ही नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडतील आणि तुम्ही देखील तुमच्या घरी लावा। आणि माझी ही प्लांट्स सगळी बघितल्यानंतर माझ्या आधी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। प्रथम तुम्हाला दाखवते आहे हे सिंगोनियम प्लांट। ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज असतात, म्हणजे 30 पेक्षा जास्त व्हरायटीज असतात। ह्याला सूर्यप्रकाश कमी लागतो, म्हणजे थोडासा हवाही असतो आणि थोडा नकोही हवा असतो। थोडे दिवस सूर्यप्रकाशात ठेवलं की नंतर मी हे घरात ठेवते आणि ह्याला पाणी देखील कमी लागतं आणि हे नेहमी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देत असतं। खूप सुंदर प्लांट आहे आणि ह्याची जी व्हरायटीज आहेत ह्याच्यामध्ये मोठ्या मोठे पण प्लांट्स होतात। माझ्याकडे हे खूप सुंदर प्लांट आहे, जवळजवळ ह्या झाडाला 6 महिने झालेले आहे मी आणून, पण खूप तसंच्या तसं आणि हिरवं गार आहे। हे टँजर हार्ट प्लांट आहे, हँगिंग प्लांट आहे, हँगिंग इंडोर प्लांट आहे। खूप सुंदर आणि खूप आकर्षक असतं, डेकोरेटिव्ह असतं। हे घरात कुठेही ठेवू शकतो, हँगिंग करून ठेवू शकतो किंवा हे आपण घराच्या समोर सुद्धा हँगिंग करून ठेवू शकतो। हे मूळचं आफ्रिकन कंट्रीजचं प्लांट आहे, हे तिथून त्याचं ओरिजिन हे आफ्रिकन कंट्रीज आहे, पण आता हे सर्रास आपल्या इंडियामध्ये कुठेही आढळतं। सूर्यप्रकाश ह्याला हवा असतो आणि हे अँटीऑक्सिडंट्सचं काम करतं आणि खूप हिरवं गार असतं। मी हे माझ्या घराच्या समोर हँगिंग करून ठेवलं आहे, खूप आकर्षक वाटतं। हे क्रोटनचं झाड आहे, ह्याच्यावर येलो येलो सुंदरपैकी ठिपके दिसतात, बघा किती छान वाटतं। आणि हे क्रोटन्समध्ये अनेक जाती आहेत, त्यातलं माझ्याजवळ हे क्रोटन आहे। हे खूप अगदी म्हणजे सगळीकडे असतं हे क्रोटन प्लांट, म्हणजे आपण बाहेर सुद्धा लावू शकतो, घरात सुद्धा ठेवू शकतो। ह्याला सूर्यप्रकाशाची गरज असते आणि खूप स्वच्छ हवा करत असतं आणि छान वाटतं। अनेक समारंभामध्ये हे डेकोरेशनसाठी वापरलं जातं आणि घरामध्ये खूप अट्रॅक्टिव्ह मला वाटतं, म्हणून मी हे घरातच ठेवते। ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे मी हे झाड जे लावलं आहे ते साधं एक मडकं आहे आणि ह्या मडक्याला मी हल्लीच एक पेंटिंग केलेलं आहे। पोस्टर साधं पोस्टर कलरने मी पेंटिंग केलेलं आहे, पण मडक्याला हे कुंडीचं रूप आल्यामुळे किती सुंदर आणि छान वाटतं आणि कॉम्बिनेशन पण त्याच्यामध्ये येलो कॉम्बिनेशन असल्यामुळे हे घरामध्ये हॉलमध्ये ठेवायला खूप सुंदर वाटतं। हे आहे कैलिथिया प्लांट, हे ह्याच्यामध्ये अनेक जाती आहेत। ह्यातलं माझ्याकडे हे जे आहे ह्याला प्रेयर प्लांट पण म्हणतात। ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याचं एक वैशिष्ट्य असं की हे ऑक्सिजन खूप देत असतं आणि माइंड रिलॅक्स करत असतं, म्हणून हे आपण झोपण्याच्या खोलीमध्ये लावतो, कारण ह्याला ऑक्सिजन रात्रीच्या वेळेला हे खूप ऑक्सिजन सोडत असतं आणि खूप सुंदर वाटतं। त्याच्या पानावरचे जे स्ट्रिप्स आहेत ते पण खूप छान वाटतं। आणि ह्याला प्रेयर प्लांट का बरं म्हणत असतील माहिती आहे का? आता हे तुम्हाला असं दिसतं आहे, पण रात्री आता संध्याकाळ झाली ना तर हे प्लांट असं झोपतं, म्हणजे अक्षरशः ही पानं आहेत ना ही पूर्ण अशी आतमध्ये जातात आणि सकाळी परत ही पूर्ण असं खुलतं, म्हणून ह्याला प्रेयर प्लांट असं म्हणतात। आणि मी हे जे लावलं आहे ही जी नारळाच्या काथ्यापासून केलेली कुंडी आहे ही मी मागे तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल, चिकू फेस्टिवलमध्ये अशा वेगवेगळ्या कुंड्या आणि घरगुती साहित्य वापरून टाकाऊ साहित्य वापरून टिकाऊ वस्तू केल्या होत्या, त्यातली मी ही कुंडी आणली होती। आणि ह्या कुंडीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये पाणी सगळं झिरपतं, ऑलरेडी ह्या झाडाला पाणी कमी लागतं, पण आता ह्या कुंडीमध्ये ते किती अट्रॅक्टिव्ह दिसते, म्हणून मला हे झाड खूप आवडतं, मी ह्याच्यावर खूप खूप प्रेम करते। हे माझं सगळ्यात आवडतं झाड आहे क्रिसमस ट्री।
मला नेहमी वाटायचं की माझ्याकडे एक ख्रिसमस ट्री असावं, माझ्याकडे एक ख्रिसमस ट्री असावं. कारण डिसेंबर महिन्यामध्ये डेकोरेशन करायला मला खूप आवडेल. म्हणून मी हे जवळजवळ आता एक 4 महिने झाले मी हे ख्रिसमस ट्री लावलं आहे. ते छोटंसं होतं आणि जवळजवळ आता ह्याला 5-6 तरी पानं आता ही सगळी नवीन आली आहेत. त्याची हाईटसुद्धा वाढली आहे आणि खूप हिरवंगार झालं आहे. मी त्याला वरून स्प्रेइंग करत असते आणि त्याची खूप काळजी घेत असते. आणि हे ख्रिसमस ट्री घरासमोर असलेलं खूप शुभ मानतात, त्यामुळे मला हे ख्रिसमस ट्री माझ्या घरासमोर ठेवायला खूप आवडतं. तर तुम्हीसुद्धा हे ह्या अशा प्रकारची सगळी झाडं घरात, घराच्या बाहेर, घरासमोर लावा. खूप सुंदर वाटतं, माइंड एकदम रिलॅक्स होतं. तर सगळ्यांनी ही झाडं नक्की लावावी असं मला वाटत असतं. म्हणून मी आवर्जून सगळ्यांना सांगते की झाडं लावा.